पोलीस दलाच्या रेझिंग डे निमित्तानं विविध कार्यक्रम आणि उपक्रम सुरू आहेत आज पोलीस दलाच्या वतीनं महिला आणि मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आलं त्याचबरोबर सायबर सुरक्षाविषयक माहिती दिली तर रस्सीखेच पथनाट्य झांज पथक लेझिम हाऊसबँड मर्दानी खेळ पोवाडा अशा कार्यक्रमांनी पोलीस मैदान दणाणून गेलं जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पोलीस उन्नत दिवस म्हणजेच रेंजिंग डे अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत आज सकाळी पोलीस मैदानावर सायबर सेफ वुमन आणि सायबर सखे मेळाव्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचा शुभारंभ विशेष महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके महापौर सुरमंजी लाटकर मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रतिमा पूजनानं करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे श्रीनिवास घाटगे भागीरथी महिला संस्थेच्या सौभाग्य सौभाग्यवती अरुंधती महाडिक माजी नगरसेविका माधुरी नकाते उपस्थित होत्या तर तुझात जीव रंगला या मालिकेतील राणादा फेम हार्दिक जोशी आणि अंजली फेम अक्षया देवधर यांनीही उपस्थिती दाखवली त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली सुरुवातीला महिला विरुद्ध पोलीस अधिकारी कर्मचारी महिला यांच्यात रस्सी खेळ स्पर्धा घेण्यात आली पोलीस दलातील महिलांनी ही स्पर्धा जिंकली त्यानंतर उपस्थित आणि महिलांसाठी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नोत्तराचा तास झाला यातील विजेत्यांना पोलिस दलाच्या वतीनं बक्षीसही देण्यात आली जिल्हा पोलिस दल आणि निर्भया पथकाच्या वतीनं महिला युवतींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आलं सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सायबर सेफ वुमन या मोहिमेअंतर्गत सायबर सुरक्षा विषयक माहिती दिली दरम्यान जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमानंतर पोलीस परेड मैदान ते धैर्यप्रसाद चौक या मार्गावर रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये मुलींचं लेझिम पथक झांज पथक ढोल पथक सहभागी झालं होतं या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर अश्विन कुमार प्राध्यापिका नंदिनी साळुंखे यांच्यासह महिला उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या महिला विद्यार्थिनी आणि नागरिक उपस्थित होते